श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज नऊ मतदारसंघात तीन हजार अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रांची व्यवस्था श्री क्षेत्र माहूर इथं शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात लाखो भाविकांनी घेतलं दर्शन आणि नांदेड पोलीस परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शिऊर इथून प्रारंभ या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणूक कामासाठी एकवीस हजार एकशे पंधरा अधिकारी कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी सात हजार दहा बॅलेट युनिट तीन हजार नऊशे बावीस कंट्रोल युनिट आणि चार हजार दोनशे एकतीस व्हीव्हीपॅट मशीन सज्ज ठेवण्यात आले आहे जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघासाठी तीन हजार अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अधिकारी राजकुमार माने यांनी ही माहिती दिली नांदेड इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडला राज्यात लाडकी बहिणी योजनेसह सा इतर सामाजिक योजना कायम सुरू राहतील या योजनांच्या अनुदानात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अकरा ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये शेतकरी कामगार खेळाडू उद्योगपती व्यावसायिक पत्रकार अधिकारी कर्मचारी तृतीयपंथीय सामाजिक संघटना संस्था अशा समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांशी संवाद साधला विविध क्षेत्रातल्या शिष्टमंडळानं पीक विमा योजनेच्या व्याप्तीमध्ये आणि प्रभावात वाढ करण्यात यावी नांदेड इथून मुंबई विमान प्रवासाची सुविधा नांदेड लातूर नांदेड बिदर रेल्वे अशा विविध विषयांची मांडणी यावेळी केली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या विविध योजनांचं सादरीकरण केलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं खासदार अशोक चव्हाण जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर इथं नवरात्रोत्सव उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला विविध राज्यातल्या लाखो भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं रेणुकादेवी मंदिरात दररोज मातेची वैदिक महापूजा श्री सप्तशती शतचंडी पाठ छबिना परिवार देवतांचं पूजन महाप्रसाद आदी विधी पार पडले नवरात्रोत्सव कालावधीत वाहतूक व्यवस्थेसाठी एकशे दहा बस आरोग्यसेवेसाठी तीन आरोग्य पथकं तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता नांदेड पोलीस परिक्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या व्यसनमुक्त गाव मोहिमेस दोन ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातल्या शिऊर इथून प्रारंभ करण्यात आला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बराठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती नांदेड परिक्षेत्रात असणाऱ्या नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात गावोगावी ग्रामरक्षक दल आणि दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात येत आहेत व्यसनांची साधनं गाव पातळीवर पोहोचू नयेत या दृष्टिकोनातून या पथकांची मदत घेतली जात आहे नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत बासष्ट मंडळात झालेल्या अतिवृष्टीनं पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी आठशे बारा कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे राज्य शासनानं प्राप्त मान्यतेनुसार पीक अनुदान वाटपाचे दर वाढवण्यात आले आहेत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाळूमाफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून वसुली करत असल्याची बाब लोहा इथं उघडकीस आली प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदारांना निलंबित करण्याचे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी दिले दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या खासदारांशी संवाद साधला दक्षिण मध्य रेल्वेच्या कामगिरीची माहिती देताना जैन यांनी नांदेड बिदर नांदेड लातूर आणि बोधन लातूर या मार्गाचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही सांगितलं या बैठकीस दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक नीती सरकार खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे खासदार शिवाजी काळगे खासदार बंडू जाधव खासदार नागेश पाटील आष्टीकर अनुप धोत्रे आदींची उपस्थिती होती देशातल्या पारंपरिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात अठ्ठावीस आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य आणखी प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महासप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये अनेमिया ग्रोथ मॉनिटरिंग पूरक आहार पोषण भी पढाई भी आणि उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर यासह एक पेड माकेनाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं नो शुगर ओनली प्रोटीन या संकल्पनेवर अनेक ठिकाणी चर्चासत्र घेण्यात आली नांदेड जिल्ह्यात सतरा सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन शांततेत आणि उत्साहात पार पडलं जिल्ह्यात पंचवीस हजार सार्वजनिक गणेश मंडळ तसंच घरगुती गणपतीचं विसर्जन झालं नांदेड शहरात सव्वीस ठिकाणी महापालिकेच्या वतीनं श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला